नमस्कार मंडळी. विरामचिन्हांचा वापर कसा करायचा याबद्दल आपण बोलतो आहोत आणि आजच्या भागात आपण प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह ही दोन विरामचिन्ह कशी वापरायची असतात याबद्दल बोलणार आहोत. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला शंका असेल किंवा उत्सुकतेने किंवा कुतूहलाने आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतात किंवा एखादा गोंधळ असतो आपल्या मनात, तेव्हा आपण तो बोलताना आपल्या आवाजाच्या चढ उतारावरून तो स्पष्ट होत असतो. पण हाच जेव्हा आपल्याला लिखाणातून व्यक्त करायचा असतो तेव्हा आपण त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरत असतो. यानंतर आपण बघतोय उद्गार चिन्ह कुठे वापरायचं असतं, कसं वापरायचं असतं. आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार यांसारखे भाव व्यक्त करणारे जे काही शब्द असतात, जसं की अरे रे, वा, अबब यांसारखे जे शब्द आहेत ना, ते आपण जेव्हा वाक्यात वापरतो तेव्हा त्या शब्दांनंतर आपण उद्गार चिन्ह वापरतो. आजच्या भागात आपण प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह कुठे वापरायची याची माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारे इतर विरामचिन्ह कुठे वापरायचे आहेत हेही आपण पुढल्या भागांमध्ये बघणारच आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच पसंती द्या, पसरवा आणि नोंदणी करा. येणाऱ्या आगामी भागांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा. धन्यवाद.